नमस्कार, मी सोनल तांबे। झटपट संवाद मध्ये आपले स्वागत। या बातमीपत्रात आपण घेऊयात दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। खलापूर कोर्टासमोरून गावात जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहन चालक आणि ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असला तरी नगरपंचायतीने या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। 5 दिवसापासून बेपत्ता असलेल्या 14 वर्ष मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पवनार येथे उघडकीस आली। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। एपीएमसी सेक्टर 18 मधील कुरिअर कंपनी फोडून 1,40,40,000 रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या 4 आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी सांगितले की पैशांसोबत सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरीला गेल्याने आरोपींचा शोध घेणे सोपे नव्हते। गर्दी, मारामारी, दमदाटी, दगडफेक, चाळपोळ करून दहशत माजवणे अशा विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1, कराड शहर हद्दीतील 2, उंडस पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1 अशा 4 टोळ्यांतील 23 आरोपींना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी तडीपार केले आहे। अलिबाग तालुक्यातील शहापूर येथील प्रस्तावित अदानी प्रकल्पाच्या जनसुनावणीमध्ये काही ग्रामस्थांनी प्रकल्पास विरोध तर काहींनी प्रकल्पाला पाठिंबा जाहीर केला। प्रकल्पाची जनसुनावणी पांडवा देवी येथील जयमंगल सभागृहात घेण्यात आली। राज ठाकरे भाजपचे धुंगे म्हणून काम करत आहेत। शाळेत असताना अर्धभट नावाचे पात्र असायचे, बाहुल्याच्या तोंडून बोलायचे पात्र, आताही बाहुल्याच्या तोंडून बोलले जात आहे अशी टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेत ते बोलत होते। पेंट शहरात विक्रम स्टँडसाठी असलेला जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। बाजूलाच नव्याने उभारण्यात आलेल्या भाजी मार्केटच्या इमारतीमुळे विक्रम स्टँडची जागा भाजी मार्केटला पार्किंग म्हणून आरक्षित करण्यात आल्याने विक्रम मिनिडोर संघटनेने शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र तळपे यांच्याकडे धाव घेतली होती। नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरेगावच्या मळगंगा देवीचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। झटपट संवाद मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।